हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS या एक्झामचा पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी म्हणजे स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टचा सराव प्रश्नपत्रिका 12 आपण आज सोडवणार आहोत. तर स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय क्षमता चाचणी आणि GMAT या विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका तब्बल आपण 11-11 सोडवलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय क्षमता चाचणीचा सराव प्रश्नपत्रिका 12 सोडवूया. आणि तुम्ही या चॅनलला अजून नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनला टच करू शकता, जेणेकरून तुम्हाला या पुढे सोडवलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही गरजू मित्र असतील त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या तुम्ही लिंक शेअर करू शकता. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या अगोदर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या लिंक्स तुम्हाला मिळतील. चला तर मग आपण प्रत्यक्ष सराव प्रश्नपत्रिका 12 सोडवायला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न आहेत 90, गुण आहेत 90 आणि वेळसुद्धा आहे 90 मिनिटे. आणि स्कॉलरस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आपल्याला प्रथम 1 ते 35 प्रश्न जे आहेत ते सामान्य विज्ञान या घटकावरती आधारित आहेत. त्यानंतर समाजशास्त्र व शेवटी गणित या विषयावरती आधारित आहेत. प्रथम आपण सामान्य विज्ञान या विषयावरची प्रश्न सोडवूया. खालीलपैकी मोनेरा सृष्टीत न येणारा पर्याय कोणता आहे? तर खालीलपैकी मोनेरा सृष्टीत न येणारा पर्याय आहे वॉलवॉक्स, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी प्रोटिस्टा सृष्टीत न येणारा पर्याय कोणता आहे? तर प्रोटिस्टा सृष्टीत न येणारा पर्याय आहे लेजिओनेला न्यूमोनी. क्षयरोग टाळण्यासाठी टॅश लस टोचली जाते. क्षयरोग टाळण्यासाठी BCG ही लस टोचली जाते. हेपेटायटिस विषाणूमुळे हा रोग होतो. तर हेपॅटिटिस विषाणूमुळे काविळ हा रोग होतो. घर्षण बल नसते तर गतिमान वस्तू सतत गतिमान राहिली असती हा न्यूटनने सांगितलेला गतिविषयक नियम आहे. तर हा गतिविषयक पहिला नियम आहे. दाब बरोबर -- / ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. तर दाब बरोबर बल / क्षेत्रफळ म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका ग्रॅनाइटच्या फरशीचे हवेतील वजन 250 ग्रॅम आहे. त्या फरशीची घनता 4 ग्रॅम/cc आहे. तर तिचे पाण्यातील वजन किती? तर त्याचे हवेतील वजन असेल, त्याचे पाण्यातील वजन असेल 187.5 ग्रॅम. आता बघा हे उदाहरण कसं आलं याचा ॲन्सर. आपल्याला माहीत आहे आकारमान बरोबर सूत्र काय आहे, वजन / घनता. वजन दिलेलं आहे आपल्याला 250 ग्रॅम, फरशीची घनता आहे 4. तर याच्याने जर आपण भाग दिला तर किती येतं बघा, 62.5. 62.5 हे काय आहे, आकारमान आहे. मग आपल्याला माहीत आहे की मिळीच्या तत्वानुसार की पाण्यात एखादी वस्तू बुडाली तर त्या वस्तूच्या आकारमानावर पाणी काय होतं, त्यामधून बाहेर पडतं, म्हणजे ते वजा करावं लागेल आपल्याला. तर म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हवेतील वजन किती आहे फरशीचं, 250. या 250 मधून 62.5 वजा करायचं म्हणजे काय मिळेल आपल्याला, पाण्यातील वजन मिळेल, ते येईल 187.5 ग्रॅम. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट -- जोडणीत जोडलेले असतात. 2-3 कोरडे घट हे ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये एक्सर जोडणीमध्ये जोडलेले असतात. एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती टिंबटिंब निर्माण होते. तर त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. टिंबटिंबच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकमान असते. तर डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण हे सर्वत्र एकसमान असते. अणूच्या अंतरंगासंदर्भात थॉम्सन यांनी कोणते कार्य केलेले आहे? अणूच्या अंतरंगासंदर्भात थॉम्सन यांनी प्लम पुडिंग प्रारूप हे कार्य केलेले आहे. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो? कॅन्सरवर उपचार करण्यासाठी Cobalt-60 या समस्थानिकांचा उपयोग केला जातो. द्रव्याच्या वायू अवस्थेतील अंतरेन्वीय बल टिंबटिंब असतात. द्रव्याच्या वायू अवस्थेतील अंतरेन्वीय बल हे अति क्षीण असतात. पाण्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण टिंबटिंब असते. ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे वजनी प्रमाण हे 88:1 हे असते.
CO2 plus H2O is equal to काय येणार आहे H2CO3 कार्बोनिक आम्ल. न्यूयॉर्क शहराजवळील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा टिंबटिंबमुळे हिरव्या रंगाचा दिसतो. ते कशामुळे? कॉपर कार्बोनेटमुळे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये टिंबटिंब हा वायू सर्वात जास्त प्रमाणात असतो, तर पृथ्वीवरील वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त असतो. सल्फर डायऑक्साईड या प्रदूषकामुळे टिंबटिंब हे परिणाम होतात. सल्फर डायऑक्साईड या प्रदूषकामुळे डोळ्यांचा दाह आणि खोकला दम यासारखे परिणाम होतात. भूकंपाच्या वेळी खालीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल म्हटलेलं आहे, तर भूकंपाच्या वेळी जिन्याचा वापर करणे ही कृती योग्य ठरेल. इलेक्ट्रिकल सामानामुळे लागलेली आग टिंबटिंब वर्गीय असते. इलेक्ट्रिकल सामानामुळे लागलेली आग ही ई वर्गीय असते. प्राणी पेशीत टिंबटिंब हा पेशी घटक असतो, तर प्राणी पेशीमध्ये लवके हा पेशी घटक. रिक्तिका व स्रावीपीठिका यांची निर्मिती करण्याचे कार्य टिंबटिंब हा पेशी घटक करतो. तर रिक्तिका आणि स्रावीपीठिका यांची निर्मिती करण्याचे कार्य गॉल्गी काय करते? टिंबटिंब ही द्रव्य रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. तर फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन ही रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात. लॅक्टिक आम्ल आढळणारा पदार्थ किंवा स्त्रोत कोणता आहे? लॅक्टिक आम्ल हे दह्यामध्ये आढळते. पर्याय क्रमांक 4. लोखंडाचे गंजणे हा टिंबटिंब होणारा रासायनिक बदल आहे. लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. 2.5 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 40° सेल्सिअसपासून 80° पर्यंत जर वाढवण्यास किती ऊर्जा लागेल असं म्हटलेलं आहे, तर त्यासाठी ऊर्जा लागणार आहे आपल्याला 1,00,000 कॅलरी. स्त्रियांच्या स्वरतंतूची लांबी टिंबटिंब असते. स्त्रियांच्या स्वरतंतूची लांबी ही 15 मिलीमीटर एवढी असते. टिंबटिंबामध्ये दिसणारी रचना प्रत्येक वेळी वेगळी असते. तर कॅलिडोस्कोपमध्ये दिसणारी रचना ही प्रत्येक वेळी वेगळी असते. पर्याय क्रमांक 4. विमानाच्या इंजिनाचे काही भाग टिंबटिंब या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर करतात. विमानाच्या इंजिनाचे काही भाग मेलेमाइन या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर करतात. सुंदरबन अभयारण्य टिंबटिंब राज्यात आहे. सुंदरबन हे अभयारण्य पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. सूर्याच्या वस्तुमानाचा 26% भाग टिंबटिंबचा आहे. सूर्याच्या वस्तुमानाचा 26% भाग हा हेलियम अणूचा आहे. टिंबटिंबेचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. तर पट्टेदार वाघांसाठी रणथंबोर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी टिंबटिंब वापरतात. निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड वापरलं जातं. 35° आपतन कोन असलेला प्रकाश किरण सपाट पृष्ठभागावरून परिवर्तित होताना किती अंशाचा कोन करेल? तर तो 55° कोन करेल. सप्तसुरांमधील सा या स्वराची वारंवारता टिंबटिंब असते. तर सप्तसुरामधील सा या स्वराची वारंवारता 256 एवढी असते. मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाने टिंबटिंब बंदराचे मूळ आराखडे तयार केले होते. तर कोणत्या ट्रस्टने केलेले होते? मुंबई या बंदराचे मूळ आराखडे तयार केले होते. चुकीची जोडी कोणती आहे? बघा, या ठिकाणी चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4 आहे. लॉर्ड डलहौसी लष्करात इंग्रज सैन्याचे प्रमाण वाढवले, ही चुकीची जोडी आहे. दिल्लीचा शेवटचा मुघल बादशाह कोण आहे? दिल्लीचा शेवटचा मुघल बादशाह आहे बहादूरशाह. शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली आहे? शारदाश्रम संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली आहे. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 झालेली आहे. जनरल डायरने टिंबटिंबमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला. तर जनरल डायर यांनी अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला होता. डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कोठे झाला होता? तर यांच्यामध्ये पुणे करार हा येरवडा तुरुंग या ठिकाणी झाला होता. परदेशी मालावर बहिष्कार टाकणारा व ट्रकच्या आडवे बलिदान देणारा गिरणी कामगार म्हणजे तो कोण होता? तर तो बाबू गेनू होता. पर्याय क्रमांक 1. टिंबटिंब हे राष्ट्रीय सभेचे मुंबई येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होय.
तर मौलाना आझाद हे राष्ट्रीय सेवेचे मुंबई येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते. जसे आझाद दस्ता भाई कोतवाल तसे लाल सेना. तर लाल सेनेचं कोण होतं तर जनरल आवारी हे होते. बिहारमधील मुंडा आदिवासींनी टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला. बिहारमधील मुंडा आदिवासी यांनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला होता. टिंबटिंब ही महिलांसाठीची संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. तर सेवा सदन ही महिलांसाठीची संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली. माउंटबॅटन योजनेशी खालीलपैकी संबंधित विधान कोणते आहे? माउंटबॅटन या योजनेशी खालील संबंधित विधान म्हणजे ते आहे भारताची फाळणी होईल, पर्याय क्रमांक एक. सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता विचार मांडला आहे? सरदार वल्लभभाई यांनी संस्थानाचे विलीनीकरण करणे हा विचार त्यांनी मांडलेला आहे. टिंबटिंबची पार्लमेंट उत्क्रांत झालेली संस्था आहे. इंग्लंडची पार्लमेंट उत्क्रांत झालेली संस्था आहे. लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यांना टिंबटिंब असे म्हणतात. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यांना खासदार असं म्हणतात. राष्ट्रपती पदासाठी निवड होताना वयाची टिमटिम वर्षे पूर्ण असावीत. तर राष्ट्रपती पदासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण झालेली असावीत. आणीबाणीचे प्रकार राष्ट्रीय घटक राज्यातील टिंबटिंब. आता आणीबाणीचे प्रकार कोणते आहेत? राष्ट्रीय आहेत, घटक राज्यातील आहेत आणि तिसरा आहे आर्थिक. न्यायालय रचना पूर्ण करणं. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्याच्यानंतर कोणतं न्यायालय राहतं? त्यानंतर असेल जिल्हा न्यायालय. जगात जास्तीत जास्त टिंबटिंब स्थानिक वेळा असू शकतात. जगामध्ये जास्तीत जास्त 360 स्थानिक वेळा असू शकतात. दोन लगतच्या 1° अंतरावरील टिंबटिंबमध्ये 4 मिनिटाचा फरक असतो. दोन लगतच्या 1° अंतरावरील रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचा फरक असतो, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते ओळखा म्हटलेला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय असेल भूकवच, प्रावरण व गाभा यामध्ये विलगता आहे. अल्ट्रोस्टेटस ढगांचे खालीलपैकी योग्य वैशिष्ट्य कोणते आहे? अल्ट्रोस्टेटस ढगाचे खालीलपैकी वैशिष्ट्य आहे ते कमी जाडीचे असतात आणि सूर्यदर्शन शक्य होते. हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? हवेतील आर्द्रता ही पावसाळा ऋतूमध्ये सगळ्यात जास्त असते. खालीलपैकी नाशवंत पदार्थ कोणते आहेत? खालीलपैकी नाशवंत पदार्थ ते आहेत शंख शिंपले. सागर जलाची टिंबटिंब हालचाल ही उष्ण व शीत प्रवाहाच्या स्वरूपात होते. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण व शीत प्रवाहाच्या स्वरूपात होते. मालकी हक्क कोणाचा आहे हे आपणास कोणत्या उतारामुळे समजते? मालकी हक्क कोणाचा आहे हे आपल्याला 7-12 उतारामुळे समजते. नापीक जमिनीचे प्रमाण टिंबटिंब आहे. नापीक जमिनीचे प्रमाण हे 8.3% आहे. गुळ निर्मिती उद्योग खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो ते शोधा म्हटलेलं आहे. गुळ निर्मिती उद्योग हा खालील प्रकारातील मध्यम उद्योग या गटामध्ये येतो. सागर तळावर बोवणाऱ्या भूकंप व ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे किनारी प्रदेशामध्ये टिंबटिंब निर्मितीचा धोका संभवतो. तर सुनामी निर्मितीचा धोका या भागामध्ये जास्तीत जास्त संभवतो. समुद्रबुड जमीन म्हणजेच सागरी गर्ता. चुकीची जोडी ओळखा. आयर्नचं बघा इथं संज्ञा दिलेल्या FE, निकेलचं MI दिलेलं आहे, सिलिकाचं S आहे, ॲल्युमिनियमचं AL. तर चुकीचं काय आहे? निकेल. निकेलचं काय असतं? NI. खगोल निरीक्षणाची उत्तम सोय कुठे असते? खगोल निरीक्षणाची उत्तम सोय ही खगोलशास्त्रीय वेधशाळेमध्ये असते. ग्रिनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतामध्ये रात्रीचे टिंबटिंब वाजले असतील. तर भारतामध्ये रात्रीचे हे बघा त्या वेळेमध्ये आणि भारताच्या वेळेमध्ये 5.5 तासाचं अंतर असतं. म्हणून आपल्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील? मग 10:30 वाजलेले असतील. तर अशा प्रकारे आपला सॅट या प्रश्नपत्रिकेतील विज्ञान आणि समाजशास्त्र घटक आपण सोडलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोडवूया यापुढील घटक,
म्हणजेच गणित या विषयावरील प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवूया.